नमस्कार, मी काजल। शिवसेना आणि भाजपमध्ये पुन्हा एकदा जवळीक वाढताना दिसत आहे। मागील काही दिवसातील घटकांमधून याचे संकेत मिळत आहे। ऑक्टोबर 2019 एकत्र निवडणूक लढवल्यानंतर शिवसेनेने भाजपशी युती तोडून काँग्रेस राष्ट्रवादीशी घरोबा केला। मात्र सध्या भाजपच्या काही नेत्यांची वक्तव्ये पाहता ते शिवसेनेबाबत सकारात्मक असल्याचे दिसून येत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी NRC वर घेतलेल्या भूमिकेने या चर्चांना अधिक उधाण आलेलं आहे। भाजपने शिवसेनेसोबत अन्याय केला ही आमची चूक असल्याचे वक्तव्य अर्थसंकल्पातील चर्चेवेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे। या वक्तव्यामुळे सर्वांचेच भुवया उंचावल्या होत्या। ब्युरो रिपोर्ट, तीचा जागर।